समृद्धीवर धगधगला मृत्यू, तासाभरात कोसळला। चालक क्लीनरसह 7 जण बचावले। आरटीओ तपासणीतील निष्कर्ष, बस डाव्या बाजूला उलटून 25 फुटावरून घासत गेली। मध्यरात्री उलटून गेलेली किर अंधार, सुनसुनाट रस्ता, वायुवेगाने वाहने धावत आहेत। अचानक जोरात आवाज होतो, चेंगराचेंगरी, किंकाळ्या, मदतीसाठी याचना, कारण चहूबाजूंनी त्यांना धकधकत्या काळाने मृत्यू बनून आवडलेले असते। 25 जीवांचा देहाचा तासभरात कोळसा झालेला असतो। शुक्रवारी मध्यरात्रीनंतर नागपूर मुंबई समुद्र महामार्गाने हा थरार आणि मृत्यूचे धकधकते तांडव अनुभवले। कुणी पहिल्या नोकरीच्या पहिल्या दिवसाची स्वप्न डोळ्यात साठवून निघाले होते, तर कुणी लेकीच्या ऍडमिशन झाली या आनंदाने होते। 7 जणांना तेवढा बचावण्याचा वेळ आणि संधी मिळाली आणि ते काळाच्या करार खेतून बाहेर पडले। नागपूर येथील विदर्भ ट्रॅव्हलची MH 29 BE 18-19 वातानुकूलित बस शुक्रवारी 30 जूनला नागपूरवरून समृद्धी महामार्गाने सायंकाळी पुण्यासाठी निघाली होती। बसमध्ये 32 प्रवासी होते। वर्धा यवतमाळ येथे थांबा घेत वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे राधाकृष्ण हॉटेलला जेवणासाठी सगळे उतरले। त्यानंतर बसचा चालक बदलला। बस कारंजाजवळ असलेल्या इंटरचेंज जवळवरून समृद्धी महामार्गावर पुण्याला जाण्यासाठी मार्गस्थ झाली। सिंदखेड राजाकडे जाताना मध्यरात्री नंतर 1:30 सुमारास पिंपळखुटा गावानजीक तालुका सिंदखेड राजा चालकाला डुलकी लागली। बचावासाठी प्रवाशांनी आतंक केला। महामार्गावरून अनेक वाहने गेली, परंतु आगीचे द्रोर रूप पाहून कोणीही मदतीसाठी थांबले नाही। काहींनी व्हिडिओ शूट केले, पण पोलिसांना साधा फोनही केला नाही, असे बचावलेल्यांनी सांगितले। मृतदेह आढळताना हातही थरथरले। जीव वाचून बस बाहेर पडलेला चालक शेख दानिश याने रुग्णवाहिनेच्या 108 क्रमांकावर फोन केल्यानंतर रुग्णवाहिका व अग्निशामक दल घटनास्थळी आले। तोपर्यंत उशीर झाला होता। स्थानिक सिंदखेड राजा पिंपळखुटा येथील नागरिकही मदतीसाठी धावून आले। मृतदेह बसमधून काढून रुग्णवाहिकेतून नेताना झोड्या कराव्या लागल्या, त्यामुळे बचाव कार्यात सहभागी पोलीस व कार्यकर्त्यांचे हातही थरथरले। अपघात नेमका कसा झाला? चालकाला डुलकी लागली, बसवरील त्याचे नियंत्रण सुटले, बस आधी थांबाला व नंतर पुलाच्या कडत्यावर भडकून डाव्या बाजूने उलटली। बसच्या इंधनाच्या टाकीने पेट घेऊन भडका उडाला। आगीने रौद्ररूप धारण केले। इतके मृत्यू कसे झाले? बसचे दरवाजे लॉक झाले, काचा प्रयत्न करूनही फुटले नाहीत। 25 जणांना बाहेर येता आले नाही। चालकांच्या बाजूकडील खिडकी फोडून 7 जण बाहेर पडल्याने ते बचावले। 5 लाखाची मदत जाहीर। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी धाव घेत मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखाची मदत जाहीर केली। DNA अहवालासाठी 4 दिवस। DNA चाचणी ही शक्यतेवर अवलंबून असते। 25 मृतदेहाचे स्टर्मन, दाताचे नमुने व नातेवाईकांच्या रक्ताची 27 वेळा तपासणी केली जाईल। त्यानंतर DNA जुळविण्यास मदत होणार आहे। यासाठी 4 दिवसांचा अवधी लागू शकतो। चालकाला डुलकी लागली अन विदर्भ ट्रॅव्हलच्या बसेसने समृद्धी महामार्गावर 152 किलोमीटरचे अंतर कापल्यावर चालकाला डुलकी लागली व बस पोलला धडकली। नंतर रस्ता दुभाजला धडक देऊन बस डाव्या बाजूने उलटून 25 फुटावरून घसरत गेली, त्यामुळे इंजिन ऑइल व नंतर डिझेलने पेट घेतला, त्यामुळे 25 प्रवाशांचा आगीत होरपडून मृत्यू झाला, असा निष्कर्ष अमरावती RTO ने काढला। सायंकाळी 5 वाजता ही बस नागपूरहून निघाली होती। सतत बस चालविल्याने चालकाला डुलकी लागली असावी असा अंदाज आहे। 80 वेगात असलेली बस दुभाजकाला धडकली, त्याचवेळी चालकाला बसवरील ताबा सुटला। एक्सल तुटल्यानंतर बस डाव्या बाजूला उलटली। बस जवळपास 25 मीटर पर्यंत दुभाजकाला घासत गेली। इंजिन ऑइलची टाकी व रस्त्याच्या घर्षणाने आग पकडली। याच दरम्यान फुटलेल्या टाकीतून डिझेलनेही पेट घेतला। ती काळ रात्र 30 जून सायंकाळी 6 वाजता नागपूर येथून खासगी बस निघाली। रात्री 11 वाजता कारंजा लाड जिल्हा वाशिम येथे जेवणासाठी थांबली। 1 जुलै मध्यरात्री 1:22 बस पुलाच्या
कठड्याला धडकून उलटली व डिझेल टँक फुटल्याने गाडीने पेट घेतला. मध्यरात्री 1:45 पोलिसांची घटनास्थळी धाव. मध्यरात्री 2 सिंदखेड राजा येथील सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले. मदत कार्य सुरू. मध्यरात्री 2:15 ते 2:30 सिंदखेड राजा लोणार मेहकर देऊळगाव राजा येथील नगर परिषद व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची अग्निशामक वाहने घटनास्थळी दाखल. पहाटे 4 बसला लागलेली आग आटोक्यात आली. पहाटे 5:20 पोलीस अधीक्षक सुनील कडासने घटनास्थळी दाखल. पहाटे 5:40 जिल्हाधिकारी तुमोड घटनास्थळी दाखल. पहाटे 6:30 जळालेले मृतदेह बाहेर काढण्यात आले. सकाळी 7 रुग्णवाहिन्यांची मदतीने मृतदेह बुलढाणा येथील सामान्य रुग्णालयात रवाना. सकाळी 7:30 विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईक नवरे घटनास्थळी. सकाळी 8:30 विभागीय आयुक्त निधी पांडे घटनास्थळी. सकाळी 9:00 खासदार प्रताप जाधव घटनास्थळी. सकाळी 10:00 आमदार संजय रायमुलकर श्वेता महाल्ले घटनास्थळी. सकाळी 10:30 राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन घटनास्थळी. दुपारी 12:00 बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील घटनास्थळी. दुपारी 12:30 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संदीपान भुमरे अतुल सावे घटनास्थळी दाखल. कोळसा झालेल्या मृतदेहाची ओळख पटविणार कशी. मृत्युमुखी पडलेल्या 25 मृतदेहाचा अक्षरशः कोळसा झालेला आहे. त्यामुळे मृताची नावे जरी कळाली असली तरी कुणाचा मृतदेह कोणता असा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी DNA चाचणीच्या पर्यायासह प्रसंगी मृताच्या पार्थिवावर सामूहिक अंत्यसंस्कार करण्याच्या शक्यतेची प्रशासनाने चाचपणी केली. दरम्यान मृताच्या पार्थिवावर रविवारी सकाळी 8:00 बुलढाण्यात सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 18 मृतकाचे नातेवाईक बुलढाण्यात दाखल झाले. या सर्वांचे जिल्हा सामान्य रुग्णालयातील 1-स्टॉप सेंटरमधील सभागृहात समुपदेश करण्यात येत आहे. दुसरीकडे DNA चाचणीसाठी पुणे येथील 6 पथक जिल्ह्यात दाखल झाले असून प्रारंभी या पथकाने सिंदखेड राज्यातील पिंपळखुटा येथील घटनास्थळाचे नमुने घेतले आहेत.